हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडर करंटमध्ये आज आपण फोर्थ लेक्चर घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी, जो की आपला GS 3 पेपर आहे, त्याच्यामधले आपण करंट टॉपिक्स आणि त्याचं ब्रीफ डिस्कशन असं आपण जी सिरीज आहे त्यातला आज फोर्थ लेक्चर. ठीक आहे, तर बघा की तर GS 2 पेपर याच्यामध्येही याचा रेलेव्हन्स आहे. GS 3 जसा आहे जो की सायन्स अँड टेकला धरून त्याचा रेलेव्हन्स आहे, की म्हणजे सायन्स त्याचा प्रोग्रेस किंवा त्याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. म्हणजे जर आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय की HPV दॅट इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे त्याच्यावरती वॅक्सिन आपण डिस्कवर केलेली आहे, किंवा इंडिजिनियस वॅक्सिन जे आहे ते इंडियामध्ये आपण प्रोड्यूस करतो आहे. तर त्याचा जो काही रेलेव्हन्स आहे तो GS 3 पेपरमध्ये सायन्स अँड इट्स कॉन्ट्रीब्युशन इन डे टू डे लाईफ, तर हा रेलेव्हन्स आहे. आणि GS 2 पेपरमध्ये म्हटलं तर हेल्थ इश्यूज रिलेटिंग टू डेव्हलपमेंट, इश्यूज रिलेटिंग टू द डेव्हलपमेंट अँड मॅनेजिंग ऑफ सोशल सेक्टर सर्व्हिसेस रिलेटिंग टू हेल्थ एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये म्हणजे की हेल्थमध्ये याचं काय इम्पॉर्टन्स आहे, किंवा आपण GS 2 बघतो की सोशल जस्टिस या पेपरच्या अंडर हेल्थ हा इश्यू येतो. त्याच्यामध्ये की इंडियामध्ये जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये वुमन हा एक वल्नरेबल सेक्शन आहे. तर त्याच्यामध्ये HPV वॅक्सिन आणि HPV जो काही कॅन्सर आहे तर त्याचा इम्पॅक्ट काय आहे हेल्थवरती, त्याची मॉर्टॅलिटी रेट किती आहे, पॉप्युलेशनमध्ये तो किती इन्फ्लुएन्स करतो. ठीक आहे, तर याच्याबद्दल या पेपरमध्येही आपल्याला त्याचा रेलेव्हन्स पाहायला भेटतो. तर बघा, कोविडनंतर आपण पाहतो की हेल्थ जे काही सेक्टर आहे ते खूप काय झालेलं आहे, न्यूजमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे हेल्थबद्दल प्रत्येकजण काय झालेलं आहे, इथे जरा कॉन्शियस झालेलं आहे. तर आपण जर पाहिलं की क्रिटिकल इलनेस जी इंडियामध्ये आहे, म्हणजे आज आपण कॅन्सरबद्दल डिस्कस करणार आहोत, किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो की सर्वायकल कॅन्सरला वुमेन्समध्ये काय आहे तो रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्याबद्दल त्याची वॅक्सिन आणि त्याचे जे काही चॅलेंजेस आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या आधी बघूया की जे काही इंडियामध्ये इमिडिएट इलनेस आणि त्याचे जे काही वेरियस डिसीजेस आहे जे इंडियाला इफेक्ट करतात, तर त्यातले काही म्हणजे की कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस, म्हणजे हार्ट रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत ते, त्यानंतर लंग डिसीजेस, ठीक आहे, म्हणजे रेस्पिरेटरी डिसीजेस आपण त्याला म्हणू शकतो, त्यानंतर कॅन्सर्स जे की थर्ड रँकवरती आहे. ठीक आहे, कॅन्सर म्हणजे कॅन्सरमुळे जी मॉर्टॅलिटी आहे किंवा अफेक्ट झालेलं पॉप्युलेशन आहे त्यांचं जे काही रेट रँक आहे तो थर्ड रँकवरती आहे. त्यानंतर लिव्हर डिसीजेस आणि किडनी डिसीजेस. ठीक आहे, तर हा काही सिक्वेन्स जो इंडियामध्ये पाहायला भेटतो. जसं आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये डायबिटीज कॅपिटल, इंडिया हे काय डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे, ज्याच्यामध्ये डायबिटीज ची जी लोकसंख्या आहे ती सगळ्यात जास्त पाहायला भेटते. त्यानंतर बघा, Top 10 ग्लोबल कॉजेस ऑफ डेथ. ठीक आहे, म्हणजे ग्लोबली हा फक्त इंडियाचा रिपोर्ट झाला, पण ग्लोबली जर विचार केला तर त्याच्यामध्ये कॅन्सर हा फर्स्ट नंबरवरती आहे, त्यानंतर हार्ट रिलेटेड डिसीजेस, स्ट्रोक आणि नंतर डायबिटीज, रोड इंजुरीज वगैरे. ठीक आहे, तर आपण पाहिलं की कॅन्सर हा काय आहे, फर्स्ट रँकवरती आहे, त्यामुळं हा टॉपिक काय होतो आपल्यासाठी इम्पॉर्टंट होतो. आणि सायन्स आणि त्याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये, तर त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, इंडियन एक्सप्रेसमध्ये होतं की वॉट इंडियाज फर्स्ट HPV वॅक्सिन कुड मीन फॉर फायटिंग अगेन्स्ट सर्वायकल कॅन्सर. ठीक आहे, म्हणजे जर इंडिया स्वतः एक इंडिजिनियस HPV वॅक्सिन बनवत असेल तर ती इंडियासाठी किती बेनिफिशियल असेल, जे कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर तो फाईट करण्यासाठी. तर सर्वायकल कॅन्सर इज मोस्ट कॉमनली सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, लॉंग लास्टिंग विथ सर्टन टाईप्स ऑफ HPV मेन कॉज ऑफ सर्वायकल कॅन्सर. ठीक आहे, तर आपण HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे त्याचे काही स्ट्रेन्स असतात. ठीक आहे, त्यातले जे काही नियरली 20 स्ट्रेन्स आपल्याला काय आहेत की मेजरली डिस्कस केले जातात किंवा मेजरली स्टडी केले जातात. तर त्यातला जो स्ट्रेन आहे तो 16 आणि 18 जो आहे तो ऑन्कोजेनिक आहे. ठीक आहे, ऑन्कोजेनिक म्हणजे की कॅन्सर कॉझिंग. जर या 16 आणि 18 नंबरच्या स्ट्रेनचं जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर तिथे आपल्याला काय होतात की कॅन्सरमध्ये त्याच्या जे काही रूपांतर आहे ते कॅन्सरमध्ये इथे पाहायला भेटतं. तर अशाच HPV आणि सर्वायकल कॅन्सरबद्दल ही वॅक्सिन किंवा या वॅक्सिनचा काय रोल आहे, ठीक आहे, इंडियामध्ये, तर हे आपण बघूया. कारण बघा, वॅक्सिन कोविडनंतर खूपच चर्चेत आहे. तर बघा की कॅन्सर, पहिल्यांदा कॅन्सर समजूया की
आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ होत असते आणि ग्रोथसाठी रिक्वायर्ड आहे सेल. सेल ही जी की फंडामेंटल युनिट ऑफ द बॉडी आहे. तर तेव्हा जेव्हा सेलचं डिव्हिजन होतं तेव्हा सेल एक सायकलमधून जात असतो, म्हणजे एक सायकल फॉलो करतो. तर ती सायकल जेव्हा डिस्टर्ब होते, सेल डिव्हिजनची सायकल, तर तिथे जे काही डिस्टर्बन्सेस आहेत तर त्याचा रिझल्ट म्हणजेच काय असतो, हा कॅन्सर असतो. तर दॅट इज अनकंट्रोल्ड मॅनर ऑफ सेल डिव्हिजन किंवा डिवायडिंग सेल्स जी आहे त्याला कॅन्सर असं म्हटलं जातं. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की कॅन्सर आणि त्याचे टाईप्स, म्हणजे ब्लड कॅन्सरपासून आपण काय करतो की आत्ता आपण HPVचा जो काही ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होणारा काय की इथे सर्वाइकल कॅन्सर आहे तो आता डिस्कस करत आहोत. त्यानंतर बघा, डिसीजेस दॅट कॅन स्टार्ट इन ऑलमोस्ट एनी ऑर्गन ऑर टिश्यू ऑफ द बॉडी. तर काय की कुठल्याही ऑर्गनमध्ये आणि कुठल्याही बॉडीच्या ऑर्गनमधून स्प्रेड होणारा जो काही डिसीज आहे दॅट इज ऑल्सो कॅन्सर. तर त्यालाच निओप्लाझम किंवा मॅलेग्नंट ट्युमरसुद्धा काय ते म्हटलं जातं. तर 4 फेब्रुवारी जो आहे तो युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल हा काय आहे की वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, 4 फेब्रुवारी जो आहे तो वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलद्वारे. ठीक आहे, तर ही कॅन्सरबद्दल थोडीशी माहिती. त्यानंतर बघा, डिस्पाईट ऑफ बिंग लार्जली प्रिव्हेंटेबल सर्वाइकल कॅन्सर इज फोर्थ लार्जेस्ट अमंग वुमेन. म्हणजे महिलांमध्ये जे काही कॅन्सर बघायला भेटतात दॅट इज मोस्टली काय की ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्यानंतर ठीक आहे ब्लड कॅन्सर आहे. तर ज्या काही कॅन्सर्स वुमेनमध्ये पाहायला भेटतात तर त्याच्यामध्ये हा काय आहे, फोर्थ रँकवरती आहे. म्हणजे जास्तीत जास्त मृत्यू जर होत असतील तर या फोर्थ कॅन्सरमुळे, म्हणजे फोर्थ रँक जो आहे तो या कॅन्सरमुळे होतात. त्यानंतर ग्लोबली अकॉर्डिंग टू द WHO एव्हरी इयर अप्रॉक्सिमेटली 25 lakhs ऑफ वुमन आर डायग्नॉस्ड विथ इट. म्हणजे 25 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्या महिला आहेत त्या या काय आहेत की या कॅन्सरनी इथे डायग्नॉस केले जातात. त्यानंतर सर्वाइकल कॅन्सर अँड ओवर 75,000 डाय फ्रॉम द डिसीज इन इंडिया. म्हणजे फक्त भारतात 75,000 ज्या वुमेन्स आहेत त्या काय करतात, सर्वाइकल कॅन्सरनी इथे मृत्यू पावत आहेत. तर बघूया की 5th ऑफ द ग्लोबल बर्डन ऑफ सर्वाइकल कॅन्सर विथ 1.2 lakh केसेस अँड अराउंड 67,000 डेथ्स पर इयर. म्हणजे जर ग्लोबली पाहायला गेलं, म्हणजे जगभरात आपला काय आहे की 5वा क्रमांक लागतो, तर दिस इज अ व्हेरी बॅड कंडिशन की आपण 5th रँकवरती आहोत मॉर्टॅलिटी रेटमध्ये वुमेनसाठी. एकीकडे आपण काय करतो आहे की वुमेनची हेल्थ, वुमेन्सला एम्पावर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, स्कीम आहेत, गव्हर्नमेंट सपोर्ट आहे, हा सगळा प्रोव्हाइड करतो आहे, आणि एकीकडे त्यांचं काय होतं की हेल्थ जी आहे ती निग्लेक्ट केली जाते, दुर्लक्षित केली जाते. ठीक आहे, तर दिस इज ऑफ अ व्हेरी बॅड कंडिशन. तर बघा, सर्वाइकल कॅन्सरबद्दल थोडं की इट इज प्रिव्हेलेंट सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. म्हणजे काय आहे की हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. इट ऑकर्स इन द सेल्स ऑफ सर्विक्स. सर्विक्स इज द इट म्हणजे सर्विक्स जे आपण त्याला म्हणतो किंवा सर्वाइकल कॅन्सर जिथे होतो तर ते काय आहे की वेजायनल आणि जे आपलं सॅक आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे काही कनेक्टिंग पॉईंट आहे दॅट इज सर्विक्स. तर इथे जो काही होणारा कॅन्सर आहे दॅट इज सर्वाइकल कॅन्सर. तर इट इज मोस्टली कॉज्ड बाय द लॉंग टर्म इन्फेक्शन विथ द पर्टिक्युलर फॉर्म्स ऑफ HPV. आत्ताच म्हटलं की 20 ते 25 टाईपचे स्ट्रेन्स आहेत जे इथे आपण स्टडी करतो, त्यातला 16 आणि 18 जो आहे तो ऑन्कोजेनिक आहे. तर त्याच्यामुळेच काय आहे की मोस्टली जेव्हा तो लॉंग टर्मसाठी आपल्याला इन्फेक्ट करतो तेव्हाच ते काय होतं, ऑन्कोजिन्स. म्हणजे काय की इथे कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं. त्यानंतर इट इज प्रिव्हेंटेबल. तर प्रिव्हेंट कसं करू शकतो आपण त्याला, स्क्रीनिंग आणि वॅक्सिनेशन. म्हणजे रेग्युलर स्क्रीनिंग आणि वॅक्सिनेशन करून आपण इथे काय करू शकतो, त्याला प्रिव्हेंट करू शकतो. तर बघा, HPV फक्त जो की सेक्शुअली ट्रान्समिटेड नसून काय आहे, स्किन टू स्किन ट्रान्समिशन किंवा स्किन टू स्किन कॉन्टॅक्टनी पण हा काय होतो, इथे स्प्रेड होतो. ठीक आहे, इट इज मोस्ट कॉमन इन सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. त्याच्यानंतर HIV, ठीक आहे, याच्याबद्दल आपण प्रत्येकाने ऐकूणार की हा सुद्धा काय आहे, एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा की HPV म्हणजे आत्ता ज्या काही वॅक्सिन्स आहेत ज्या आपल्याला अवेलेबल आहेत, तर त्यातल्या काही वॅक्सिन्स म्हणजे की क्वाड्रावॅलेंट वॅक्सिन दॅट इट प्रोटेक्ट्स अगेन्स्ट 4 टाईप्स ऑफ HPV दॅट इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे जे काही 4 स्ट्रेन्स आहेत, तर त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन देणारा असा तो क्वाड्रावॅलेंट वॅक्सिन कुठला आहे, दॅट इज
16, 18, 6 अँड 11, ठीक आहे, हे जे काही स्ट्रेन्स आहेत 16, 18, 6 अँड 11, तर याच्या अगेन्स्ट काय करतं हे क्वाड्रावॅलेंट वॅक्सिन जे आहे ते इथे प्रोटेक्शन आपल्याला प्रोव्हाइड करतं. त्यानंतर बायवॅलेंट प्रोटेक्ट्स अगेन्स्ट 16 अँड 18 ओनली. तर बायवॅलेंट जे वॅक्सिन आहे ते दोन स्ट्रेन्सच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करतं, दॅट इज 16 अँड 18. त्यानंतर नॉन व्हॅलेंट वॅक्सिन प्रोटेक्ट्स अगेन्स्ट 9 स्ट्रेन्स ऑफ HPV. तर जे काही 20 ते 25 स्ट्रेन्स आहेत त्याच्यामध्ये 9 स्ट्रेन्सच्या अगेन्स्ट फाईट करणारा जो आहे तो हा नॉन व्हॅलेंट वॅक्सिन आहे. तर इथे आपल्याला जे ऑलरेडी वॅक्सिन्स आहेत त्यांच्या थ्रू प्रोटेक्शन दिलं जात आहे. बट जे काही आपण सर्व जे नवीन आत्ता आपण इंडिजिनियसली जे वॅक्सिन प्रोड्यूस करत आहोत तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होत आहे की सर्व वॅक, ठीक आहे, हे वॅक्सिन आहे. सर्व वॅक इज डेव्हलप्ड बाय पुणे बेस्ड इन्स्टिट्यूट सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोऑर्डिनेशन विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर हा GS3 खूपच इम्पॉर्टंट टॉपिक होतो, बायोटेक्नॉलॉजी नॅनोटेक्नॉलॉजी त्याचं कॉन्ट्रीब्युशन, ठीक आहे, आपल्या डे टू डे लाईफमध्ये. तर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि पुणे बेस्ड जी सिरम इन्स्टिट्यूट आहे तर त्यांच्या थ्रू हे याचं काय केलं जातं आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. त्यानंतर ड्रग्स कंट्रोलर आणि जनरल ऑफ इंडिया जे आहे ते याला ग्रांट देतात, तेव्हाच आपण याला काय आहे की मार्केटमध्ये वगैरे आपण त्याला सेल करू शकतो, इश्यू करू शकतो, जेव्हा की याच्यावरती खूप सारे ट्रायल्स आणि टेस्ट घेतले जातात, ठीक आहे. सो दिस इज द थिंग. त्यानंतर बघा की बेनिफिट्स, ठीक आहे, म्हणजे आता आपण HPV वॅक्सिन डिस्कवर प्रोड्यूस करत आहोत, मॅन्युफॅक्चर करत आहोत, तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत. तर इंडिया विल हॅव अन इंडिजिनियसली डेव्हलप्ड ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन विच इज सर्वावॅक विल ऑफर प्रोटेक्शन अगेन्स्ट सर्वाइकल कॅन्सर. इट इज लाईकली टू बी सिग्निफिकेंटली चीपर. म्हणजे आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला काय दिलं जात होतं, जे काही कोविडचे फर्स्ट डोस सेकंड डोस इवन दो बूस्टर डोस जो दिला होता, ठीक आहे, तर ते काय आहे की गव्हर्नमेंट सबसिडीज किंवा गव्हर्नमेंटनी खूप चीपर रेटवरती दिलं होतं, ठीक आहे, आणि मोस्टली इट इज इंडिजिनियसली डेव्हलप. म्हणजे काय की आपण स्वतः इंडियामध्ये आपली टेक्नॉलॉजी यूज करून जर हे प्रोड्यूस करत आहोत तर आपल्याला काय होणार आहे, चीपर रेटवरती मिळणार आहे. आणि जर चीपर रेटवरती मिळणार असेल तर काय आहे की जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही वॅक्सिन काय होणार आहे, अफोर्डेबल असणार आहे. म्हणजे की आपण जे म्हणतो की रिच आणि पुअर डिवाइड, तर तो इथे कमी होणार आहे. आणि काय होणार आहे की प्रत्येकाला ही काय करता येणार आहे, वॅक्सिन घेता येणार आहे, ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द बेनिफिट. त्यानंतर इफेक्टिव्हनेस बघूया की गिवन इन द टू डोसेस इट हॅज शोड दॅट अँटीबॉडीज दॅट डेव्हलप आफ्टर बोथ आर ॲडमिनिस्टर्ड कॅन लास्ट अप टू 6 to 7 years. म्हणजे एकदा जर तुम्ही डोस दिला तर त्याच्या ज्या काही अँटीबॉडीज आहेत, ठीक आहे, तर या अँटीबॉडीज 6 to 7 years आपल्या बॉडीमध्ये काय करतात, प्रिवेल करतात, ठीक आहे, जेणेकरून की काय आपल्याला लॉंग टर्म प्रोटेक्शन इथे दिलं जातं. तर हे जे काही प्रोटेक्शन आहे ते काय की रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये ज्या काही गर्ल्स आहेत दॅट इज 15 to 45 मोस्टली, तर या एजमध्ये हे काय दिलं पाहिजे, वॅक्सिन दिलं पाहिजे, जेणेकरून की काय की जेव्हा आपलं एज होतं म्हणजे जेव्हा एज इन्क्रीज होतं तेव्हा या इफेक्टिवनेस किंवा इफिशियन्सी जी आहे या वॅक्सिनची ती काय होते, कमी होते. त्यामुळे इट हॅज टू बी गिव्हन इन अ सर्टन एज, ठीक आहे, किंवा जेव्हा तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह होता तर त्याच्या आधी किंवा त्या एजच्या आधी हे तिथे दिलं पाहिजे, जेणेकरून की जे इफेक्टिव्हनेस आहे ते काय राहतं, मेंटेन राहतं फॉर 6 to 7 years और इट विल शो गुड रिझल्ट्स. त्यानंतर बघा बूस्टर शॉट्स मे नॉट बी रिक्वायर्ड फॉर सर्वाइकल कॅन्सर वॅक्सिन. म्हणजे आत्ता आपण कोविडच्या काळात पाहिलं की फर्स्ट डोस सेकंड डोस त्यानंतर जे काही सिनियर सिटिझन्स होते तिथंपर्यंत त्यांनी काय दिलं होतं, बूस्टर शॉट्स दिले होते, ठीक आहे. पण या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं की HPV दॅट इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होणारा जो सर्वाइकल कॅन्सर आहे, ठीक आहे, तर याच्याला म्हणजे या हे जे आहे त्याला बूस्टर डोसची काय आहे काही आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही MPSC मेन्स म्हणजे आत्तापर्यंत MPSC मेन्स जी ऑब्जेक्टिव्ह होती तर त्याचे जर तुम्ही पेपर पाहिले असतील तर निअरली खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत ते काय केलेले आहेत, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसवरती इथे विचारलेले आहेत. त्यानंतर बघा वॅक्सिनेशन अगेन्स्ट अँड इन्फेक्शन प्रोटेक्शन अगेन्स्ट कॅन्सर. म्हणजे जर तुम्ही वॅक्सिन घेतले तर यू आर गोन टू प्रोटेक्ट युअरसेल्फ अगेन्स्ट द कॅन्सर, दॅट इज प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्शन ॲट इनिशियल स्टेजेस. म्हणजे काय की इनिशियल स्टेजेस वेन यू आर ॲट द इनिशियल स्टेज ॲट द यंग एज, तर तिथे काय आहे की तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटेक्शन इथे दिलं जातं या वॅक्सिनमुळे. इट हॅज टू बी गिवन टीनेज बिफोर द गर्ल्स दॅट आर सेक्शुअली ॲक्टिव्ह. म्हणजे ॲट अन टीनेजला तुम्हाला इथे काय आहे की हे वॅक्सिन इथे
द्यायला हवं. त्यानंतर बघा, इफेक्टिवनेस ऑफ द वॅक्सिन कीप्स ड्रॉपिंग विथ एज. तर हा एक इश्यू आहे याचा की जसं जसं तुमचं वय वाढतं तसं याचा जो इफेक्टिवनेस आहे तो इथे काय होतो, कमी होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा चॅलेंजेस, म्हणजे आता इतक्या मोठ्या लेवलवरती जर आपण इंडिजिनियसली याचं प्रोडक्शन करतो आहे, प्रत्येक महिलेपर्यंत जावं अशी आपण इथे काय करणार आहोत की म्हणजे चीपर रेट्स ठेवलेले आहे, जेणेकरून की काय की प्रत्येकापर्यंत हे पोचावं आणि त्याचा बेनिफिट व्हावा. पण ही जी काही आपण प्रोसेस पाहतो आहे तर याच्यामध्ये काय की काही चॅलेंजेस येणार. तर हे चॅलेंजेस कुठले आहेत की द बिगेस्ट टास्क विल बी इन ॲलोकेटिंग ॲडव्होकेट रिसोर्सेस. म्हणजे परत आपण रिसोर्सेसवरती, ठीक आहे, म्हणजे रिसोर्सेस जे काय आहेत किंवा सायंटिफिक रिसोर्सेस आहेत, तर त्याचा काय इथे अभाव असणार आहे. कारण पॉप्युलेशन जी आहे ती आपली कशी आहे, ग्रोईंग पॉप्युलेशन रिक्वायरमेंट पण आपली तशीच असणार आहे. त्यानंतर मॅनपॉवर फॉर वॅक्सिनेटिंग, म्हणजे मॅनपॉवर जी लागणार आहे, आपण पाहिलं होतं कोविडच्या टाईममध्ये सुद्धा तिथे सुद्धा काय झालं होतं की ह्युमन रिसोर्सेस किंवा जे काही मॅनपॉवर होती ती खूप कमी होती. ठीक आहे, आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स यूज केले, भरपूर गोष्टी तेव्हा इनिशिएट केल्या होत्या. ठीक आहे, तर दिस इज द टास्क. There will be a huge need for stepping up awareness about the disease and vaccine in the community. म्हणजे अशा डिसीजेसबद्दल किंवा आपण म्हणतो की गायनिक ज्या काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्याबद्दल मोस्टली सोसायटीमध्ये ओपनली अजूनही चर्चा केली जात नाही किंवा बोललं जात नाही किंवा प्रॉब्लेम्स जे आहेत ते काय केले जात नाहीत, शेअर केले जात नाहीत. तर अशा वेळी काय आहे की अवेअरनेस, म्हणजे ग्रासरूट लेवलपर्यंत जाऊन अवेअरनेस क्रिएट करणं आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना जाणीव करून देणं की त्यांच्यासाठी त्या किती महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर याच्यामुळे वॅक्सिन जी आहे ती इथंपर्यंत पोचायला हवी. त्यानंतर की स्क्रीनिंग इज अ व्हेरी लो अँड कम्युनिटी दॅट इज कन्सर्न, म्हणजे दुर्लक्ष केलं जातं. आपण घरातही बघतो की जे काही प्राधान्य आहे ते मेल मेंबर्सच्या हेल्थला खूप दिलं जातं, पण जेव्हा फिमेलच्या हेल्थवरती येतं तेव्हा काय की नेग्लेक्टन्स आपल्याला पाहायला भेटतो. तर इथे सुद्धा तेच आहे की व्हेरी लो इम्पॉर्टन्स इज गिवन टू द थिंग. त्यामुळे काय की इथे अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे, त्या गोष्टीला ॲज अन कन्सर्न किंवा इम्पॉर्टन्स म्हणून पाहिलं पाहिजे. ठीक आहे, सो दीज आर द चॅलेंजेस. तर हे चॅलेंजेस आपण हँडल केले तर जे काही HPV वॅक्सिन आहे त्याचा आपल्याला इथे काय बघायला भेटणार आहे, सक्सेस पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, तर हे आजच्या लेक्चरमध्ये होतं. असाच एक नवीन टॉपिक आणि नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटूया. टिल देन थँक्यू.